काय म्हणजे कशी होती संपूर्ण ही प्रोसेस कशी होती कुटुंबाची? खूप छान होती. एकतर हा पिक्चर लिहिला गेला का वेगळ्या आहे. मला वाटतं ना की लहान गावात ना टॅलेंट हा ना खूप जेन्युइन टॅलेंट आहे. तो जो टॅलेंट आहे ना त्याला काय म्हणतात त्याला सोशल प्रेशरमुळे आलेलं टॅलेंट नाही की कॉम्पिटिशनचा टॅलेंट आहे, तो इनबॉर्न टॅलेंट आहे. एका कार्यक्रमात मी तो मिहिर सोनी नावाचा एक मुलगा बघितलेला, नॉन मराठी मुलगा तो असा आला आणि जिंकला एकापेक्षा एकमध्ये. आणि नंतर मला तो राहिला डोक्यात, आय जस्ट फॉगॉट अबाउट इट. आणि काही वर्षांनी नंतर मी असंच एक प्रोग्राम बघत होतो, मुलगी दिसली मला साताऱ्याची आणि मला तिचं इतकं आवडलं, तिचे आई वडील बसले तिथे खूप एक्सपेक्टेंट आहे. एक नोटीस केलं तिचा ना चेहरा खूप नाचत होता. ती नाचत तर चांगली होतीच पण ते राहिलं. समीर आय फेल्ड ना की ह्या ह्यांचं काय होणार आहे. ती फायनल 3 होती, मिहिर जिंकला होता. म्हटलं पुढे ह्यांना सायकोलॉजिकल किती प्रॉब्लेम होतं. ह्या लेवलचं सक्सेस मिळाल्यानंतर पुढे काहीच नाही. तर मला ऑलवेज वाटलं की ह्यांना आयुष्यात असं तरी वाटू दे की आम्हाला त्या कॉम्पिटिशनमुळे एक सिनेमा मिळाला. तेव्हा मी ठरवलं की एक सिनेमा या दोघांसाठी लिहायचा. मग गोष्ट सुचल्यावर मग मी मिहिर तर मला मी होतोच त्या फायनलला, पण ही काही केल्यामुळे हिचं नाव आठवेना गौरीचं साताऱ्याची एवढं मला माहिती. मग कुठून कुठून शोधून मग आम्ही मिळवलं तर ती आली इथे. आणि त्या मुलीला बघितल्या क्षणी मला वाटलेलं की ही परफेक्ट आहे. आणि थोडीशी भीती होती की ह्यांना नाचता तर चांगले होते, ॲक्टिंगचं काय. आणि म्हटलं त्यांना काम करून घ्यायला लागेल ह्यांना थोडी थोडी, हे ॲक्टर काय खूप ग्रेट नसतील. पण त्यांनी ना असा जो धक्का दिला ना, देवर बेटर ॲक्टर्स अँड डान्सर्स. म्हणजे मी कित्येक वेळा तर सिद्धार्थला विणाला माणसीला बोलवलं की हे काम करत असताना यांना ऑब्झर्व करा, यांच्याकडनं तुम्हाला शिकायला मिळेल. अरे वा, ॲक्च्युली शिकायला मिळेल. कारण त्यांना काही इनिबिशन नव्हते आणि तो परत तोच सिनेमा कुटुंबाचाच आहे. आणि मला कुठेतरी ते हवं होतं. म्हणजे मी वडाळ्याला आझादनगरमध्ये राहिलो, तिथे खूप असं कम्युनिटी लिव्हिंग होतं. भले असं प्रत्येकाचं घर वेगळं, समोर एक गार्डन असेल, तरी घरात संडेला असं दुपारी बसलो ना की आम्ही आरडाओरडा करायचो, बागू काकू हे पाठवा, हे काकू तुम्ही ते पाठवा. आम्हाला माहिती असेल कोणाच्या घरात काय होतं वासाने आझादनगरमध्ये. आता ते काही राहिलेलं नाही. ते थोडं थोडं कुठे जर का अजून जिवंत असेल ते गावकड्यात आहे. पण हे सगळं बालपण आझादनगरमध्येच गेलं. आझादनगर आणि केवढं होतं ते कुटुंब तुमचं, म्हणजे आझादनगर. जरा मी आझादनगरमध्ये आमच्याकडे 52 ब्लॉक्स होते. आणि तुम्ही भावंड किती? आम्ही 5 बहिणी आणि मी, म्हणजे 6 जण. आणि मग बाबा काय करायचे? बाबा क्लिअरिंग अँड फॉरवर्डिंग एजंट होते. मग एकटे कमवणारे बाबा हो. आणि एवढं मोठं कुटुंब, पण कोणाला कधी कमी पडू दिलं नसेल? नाही नाही नाही, नंतर थोडं काही प्रॉब्लेम आज सगळ्यांच्या आयुष्यात येतात तसे होते.